आज दिनांक 10/4/2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की बालाजीनगर हा जो परिसर आहे बुलढाणा शहरातील तेथे मनोज कुमार झाडे हा त्याच्या घरात गांजा बाळगून आहे, विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगून आहे अशी गुप्त बातमी मिळाल्यावरून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, ॲडिशनल SP सर डॉक्टर संदीप बखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये जवळपास 27 क्विंटल म्हणजे 2700 किलो NDPS अंमली पदार्थाचा माल असतो जो गांजा, तो मिळून आलेला आहे। आणि या प्रकरणामध्ये सध्या 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। एकाचं नाव आहे मनोज दुलाल सिंग झाडे, राहणार कुला मोगरा म्हणून गाव आहे, का मोत्रा गाव आहे, मोत्राजवळ कुरा गोतमारा। आणि दुसराच त्याचा साथीदार आहे, त्याचं नाव आहे गजानन सुज्ञान मंजा, हा देखील त्याच गावचा रहिवासी आहे। आणि त्यांनी कमर्शियल क्वांटिटीमध्ये गांजा हा साठवलेला आहे आणि तो विक्री करणार होते, तो त्याच्या आधीच गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आलेली आहे। याची किंमत किती आहे सर? ह्याची किंमत पर किलो 3500 रुपयाने तो विक्री करत असतो, तर त्याच्या त्याप्रमाणे जवळपास 94 लाख रुपये त्याची किंमत होईल। पूर्ण 27 किलो गांजाची किंमत जर कॅल्क्युलेट केली तर जवळपास 94 लाखापर्यंत त्याचे अंदाज। आरोपी वाढू शकत आहे का? आरोपी वाढू शकतील, काही सांगता येत नाही। आरोपीचा बॅकग्राऊंड आहे का? ह्याचा रेकॉर्ड आहे, ह्याच्यावर 2010 साली पुणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे NDPS चा। अजून पूर्ण माहिती आम्ही घेत आहोत, अजून आपल्या समोरच इथं सगळी कारवाई सुरू असल्यामुळे याचा पंचनामा वगैरे कारवाई सुरू आहे आणि पूर्ण माहिती घेऊन या गुन्ह्याचा सखोल आणि बारकाईने तपास करण्यात येणार आहे। ओके।